बातमी आहे ओतूर इथून. बॉम्बस्फोट आणि वाढत्या अतिरेकी कारवाया लक्षात घेऊन गणेशोत्सव काळात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना गृह खात्याने दिल्या आहेत. या काळात सुट्ट्या रद्द करून दिवस रात्र पोलीस पहारा ठेवण्यात येणार आहे. तसेच बंदोबस्तात हत्यारधारी पोलिसांसह होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. चौका चौकातून दुर्बीनद्वारे गर्दीवर नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच देखावे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालू ठेवण्यास सक्त मनाई करण्यात येणार आहे. पाहुयात याविषयी आपला आवाजचे प्रतिनिधी दीपक मंडलिक यांनी ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रमेश खुणे यांच्याशी केलेली बातचीत. गणेशोत्सव अगदी काही दिवसावर येऊन ठेपला आहे. अशातच गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण हिंदू मुस्लिम बांधवांसाठी एक पर्वणी ठरते. परंतु या गणेशोत्सवामध्ये प्रत्येक लहानापासून तर थोरापर्यंत प्रत्येकजण उत्साहपूर्ण वातावरणात असतो. अशा या सणासुदीच्या काळामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असेल किंवा सर्वसामान्यांच्या सुरक्षितेसाठी काही उपाययोजना पोलीस खात्याने केल्यात यासंबंधी आपण ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री खुनेसाहेब यांच्याबरोबर बोलणार आहोत. येणाऱ्या 8-10 दिवसात जो गणेशोत्सवाचा कार्यक्रम परिसरामध्ये आपला साजरा होतो आहे यासंबंधी आपल्याकडून काय उपाययोजना करणार आहोत आपण आणि कशा पद्धतीचं नियोजन आपण केलं आहे. या वर्षीचा गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण दोन सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या दरम्यान आलेले आहेत. सदर उत्सवाच्या निमित्ताने माननीय पोलीस अधीक्षक सो, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सो आणि आमच्या उपविभागाच्या जुन्नर उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती खन्ना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या गणपती उत्सवाचं मोहरमच्या बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे. ओतूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये 110 गणेश मंडळं आहेत. त्याच्यातील बरेचसे मंडळं हे विनापरवाना आहेत. त्या सर्व मंडळांना आम्ही पत्र देऊन धर्मदायकत्याकडून रितसर त्याची नोंदणी करण्याबाबत कळवण्यात आलेलं आहे. तसेच योग्य तो पोलीस बंदोबस्त आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत. कुठल्याही प्रकारचं लॅकुनाच त्याच्यामध्ये राहणार नाही त्याची दक्षता पोलीस प्रशासन घेणार आहे. या दरम्यान रात्री उशिरापर्यंत चालणारे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, काही गर्दीच्या ठिकाणी या मंडळांनी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? गणेशोत्सवाच्या परवानगीचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते यावर्षीपासून ऑनलाईन केलेले आहेत. सर्व मंडळांनी हे ॲप्लिकेशन किंवा त्यांची परवानगीचे ॲप्लिकेशन असतील हे ऑनलाईन भरून त्याप्रमाणे परवानगी घ्यायची आहेत. त्यानंतर धर्मदायकतेकडे नोंदणी करून तात्पुरत्या स्वरूपात ज्या परवाने आहेत इतर ज्या गोष्टी आहेत ते त्यांनी करून घ्याव्यात. तसेच या गणपती उत्सवामध्ये गणेश मंडळं वेगवेगळ्या ठिकाणी देखावे वगैरे सादर केले जातात. असे देखावे हे सामाजिक स्वरूपाचे असावेत. कुठल्याही एका समाजाबद्दलचं त्याच्यामध्ये आक्षेपार्ह किंवा कुठली गोष्ट होता कामा नये. तसेच सर्व गणेश मंडळांना आपण या नोटीसही दिलेले आहेत की रितसर मंडळाचे जे मंडप वगैरे आहेत किंवा स्टेज वगैरे आहेत हे कुठल्याही प्रकारच्या वाहतुकीला अडथळा होणार नाहीत अशा प्रकारचे असावेत. त्या ठिकाणी घेण्यात येणारे लाईट्स असेल ही अधिकृत MSEB कनेक्शन घेऊन केलेली असावी. तसेच मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना त्या मंडळाचे ओळखपत्र देण्यात यावेत जेणेकरून त्या मंडळाचा कार्यकर्ता तो आहे हे आपल्याला समजण्यास योग्य होईल तिथं. तसेच सध्या मोहरम आणि गणेशोत्सव हा एकत्र आल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की बाहेरून एखादी व्यक्ती आलेली असेल तर त्याचं आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे किंवा आक्षेपार्ह कुठली एखादी वस्तू किंवा इतर काही असेल मंडळाच्या आजूबाजूला वगैरे त्याच्यावरतीही देखरेख ठेवली पाहिजे. तसेच जे आता यावर्षी महाराष्ट्रामध्ये पर्जन्यवृष्टी जास्त झालेली आहे त्याच्यामुळे कोकण विभाग सातारा कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये पुराचा धक्का बसलेला आहे. तर त्याचं एक आपण सामाजिक भान ठेवून यावर्षीचे देखावे कमी करावेत आणि जो आपला लोकसहभागातून जो निधी तयार झालेला आहे किंवा मंडळाच्या ह्याच्यातून त्याचा विनियोग त्या ठिकाणच्या लोकांना मदतीकरता करण्यात यावा. तसेच आपणही आपल्या गावातील
संरक्षणासाठी CCTV कॅमेरे ही त्यामध्ये लावावेत ही मी मंडळांकडून अपेक्षा व्यक्त करतो. हा सगळा गणेश मंडळांचा आवाज तो खर्च वाचवून त्यांनी काही रक्कम अशा लोकांसाठी जमा करावी की ज्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागलं आहे. परंतु या सगळ्या आवाज तो खर्चाकडे पाहता असं वाटत नाही की जास्तीत जास्त गणेश मंडळ ही एकत्र येऊन एक गाव एक गणपती या संकल्पनेला स्वीकारतील. त्याबद्दल तुम्ही काय आवाहन कराल गणेश मंडळांना? मुळात ग्रामीण भागामध्ये एक गाव एक गणपती हे असणं खूप गरजेचं आहे. जर एक गाव एक गणपती नसेल तर वेगवेगळ्या गणपती मंडळामध्ये त्याचा आर्थिक खर्च विभागला जातो आणि त्याच्यातून कुठलेही सामाजिक कार्य शक्यतो होत नाही. जर एक गाव एक गणपती असेल तर येणाऱ्या आपल्या वर्गणीतून असेल किंवा लोकवर्गणीतून असेल याच्यातून आपल्याला गावाच्या सुविधेसाठी CCTV बसवता येतील. जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना इतर सामाजिक उपक्रमातून तुम्हाला त्यांना मदत करता येईल. तसेच गावातील ज्या काही समस्यासाठी असेल की ज्या मंडळाकडून सोडवू शकतात अशा समस्याही त्या निधीतून तुम्ही सोडवू शकता. त्याकरता एक गाव एक गणपती असणं गरजेचं आहे. ज्याच्यातून तुमचा इतर वायफट खर्च होणार नाही यासाठी गाव लेवलला ग्रामपंचायतने म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेने पुढाकार घेऊन सर्व मंडळांना गावातील विश्वासात घेणं गरजेचं आहे. तसं आवाहन आपण यापूर्वी केलेलं आहे परंतु याचं अनुकरण झालेलं दिसत नाही. मी ह्या गणपती उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतींना भेटी घेऊन त्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत. त्यांना गावाच्या समस्या आणि एक गाव एक गणपती याचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. बऱ्याचशा ग्रामपंचायतीने त्याला होकारही दिलेला आहे की एक गाव एक गणपती करण्यासाठी. आणि बाकी इतर ज्या गावाच्या दृष्टीने संरक्षणाच्या किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून CCTV लावण्याच्या उपक्रमही त्यांनी यावर्षी घेऊया असं म्हणून म्हटलेले आहेत. त्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे ओतूर शहरामध्ये साधारण 100 ते 110 CCTV कॅमेऱ्याचं नियोजन सध्या चालू आहे आणि ते बसवलेले पण आहेत. त्याच्यात लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी पण होईल. बाकी इतर ज्या ग्रामपंचायत आहेत त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या सामाजिक संस्था असतील किंवा ग्रामपंचायत असेल यांनी आश्वासन दिलेलं आहे की CCTV कॅमेरे हे लावले जातील. एक शेवटचा प्रश्न, तालुक्यामध्ये किंवा आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्रास डॉल्बी DJ वापर होत आहे. या DJ बंदी असताना सुद्धा याचा वापर कुठेतरी केला जातो आहे. आपल्या निदर्शनास अशा गोष्टी आल्यानंतर त्यावरती काय कारवाई केली जाईल? मुळात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डॉल्बी वाजवणे ह्याच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्याला शिक्षाही आहे दंडही आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा डॉल्बी या कार्यक्रमामध्ये वाजवला जाणार नाही आणि जर कोणी तसा प्रयत्न केला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्व गणेश मंडळांना मला हे आवाहन करायची कुठल्याही प्रकारचं वाद्य परवा प्रत्येक गणेश मंडळाने वाद्य परवाना घेणं गरजेचं आहे आणि जे नियमबाह्य वाद्य आहेत त्याच्यावरती 100% त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल. धन्यवाद साहेब. चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या दरम्यान कुठले अनुचित प्रकार घडू नये म्हणून खाकी वर्दीचं नक्कीच या सगळीकडे लक्ष असणार आहे. दिवसरात्र अहोरात्र खाकी वर्दी सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी रक्षणासाठीच या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. कॅमेरामन रवी लोहटेसह दीपक मंडलिक, आपला आवाज ओतूर. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी YouTube आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईल वर.